सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील प्रमुख चौकात आणि मुख्य रस्त्यांवर उभारलेल्या अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। महापालिकेची परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिरात फलक, शुभेच्छा फलक उभारून शहराचा विद्रुपीकरण करणाऱ्यांवर नाशिक महापालिकेने कारवाई केली आहे। शहरातील मुख्य रस्ता आणि चौकात असलेल्या दिशादर्शकांवर असलेले बॅनर महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेत। शहरात अशा प्रकारचे बॅनर लावल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे। यामुळे अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर आता चांगला चाप बसणार आहे। रविवार कारंजा ते सारडा सर्कल पर्यंत असलेल्या दिशादर्शकांवर हे बॅनर काढण्यात आले आहेत। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।